नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, पद्मजाज किचन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आपण आज आपल्या किचन मध्ये करणार आहोत चायनीज डिश हक्का नूडल्स। चायनीज फूड मधील मोस्ट पॉप्युलर डिश आहे ही। चला तर मग सुरुवात करूया। मी इथे काही भाज्या कट करून घेतलेल्या आहेत, त्यामध्ये पत्ता कोबी, गाजर, शिमला मिरची, पीज, आलं लसूण आणि हिरवी मिरची आहे। तसेच कांद्याची पात मी इथे कट करून घेतलेली आहे आणि एक मोठा कांदा कट करून घेतलेला आहे। आता आपण नूडल्स बॉईल करून घेणार आहोत। त्यासाठी मी कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले होते। यामध्ये मी 200 ग्रॅम नूडल्स घातलेले आहेत, चवीनुसार थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि अगदी थोडंसं आपण यामध्ये तेल घालून घेऊ, त्यामुळे नूडल्स एकमेकांना अजिबात चिटकणार नाहीत। इथे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नूडल्स थोडेसे तोडून घालू शकता, मी इथे तसेच घातलेले आहेत। मुलांना छान लंबे लंबे नूडल्स आवडतात खाण्यासाठी, त्यामुळे मी तसेच घातलेले आहेत। आता आपल्याला हे नूडल्स पूर्ण शिजवून घ्यायचे नाहीयेत, थोडेसे कच्चे ठेवायचे आहेत, म्हणजे जवळपास आपण याला 80% कुक करून घेणार आहोत। हे पहा, थोडेसे आपण हलवून घेऊ म्हणजे व्यवस्थित सगळ्या साईडनं हे छान शिजतील। हे पहा, मस्त शिजलेले आहेत, आपण चेक करून घेऊ एकदा। छान शिजलेले आहेत। आता मी हे नूडल्स एका चाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता मस्त अगदी मोकळे सुटसुटीत झालेले आहेत, हे अजिबात चिटकलेले नाहीयेत। आता आपण हे साईडला ठेवून घेऊ। यानंतर मी एका कढईमध्ये जवळपास 2 चमचे तेल घातलेलं आहे। तेल थोडंसं गरम झाल्यानंतर आपण यामध्ये मी लसूण पाकळ्या कट करून घेतलेल्या आहेत इथे। यानंतर हिरवी मिरची जी आहे ती उभी कट करून घेतलेली आहे आणि आलं किसून घेतलेलं आहे। हे सर्व घालून आपण थोडंसं परतून घेऊ। आपण याला छान गोल्डन कलर येईपर्यंत परतून घेणार आहोत। मी इथे लसूण पाकळ्यांचे प्रमाण जास्त घेतलेले आहे, चायनीज रेसिपीमध्ये लसूण जास्त प्रमाणामध्ये वापरतात। हे पहा, मस्त अशा छान कलर चेंज होत आहे आणि स्मेलही खूप छान येत आहे, स्पेशली लसूणचा कलर छान चेंज झालेला आहे। आता आपण यामध्ये कांदा घालून घेऊ। कांदा मी उभा कट करून घेतलेला आहे, एक मोठा कांदा। कांदाही अगदी थोडा वेळ परतून घेऊ आपण, खूप जास्त इथे परतण्याची आवश्यकता नाही, अगदी थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत। हे पहा, कांदा आता छान परतला गेला आहे आपला। हे पहा, कांदा आता छान परतला गेलेला आहे। आता आपण भाज्या घालून घेऊया यामध्ये। सुरुवातीला आपण गाजर घालून घेऊ यामध्ये। गाजर अगदी थोडासा परतून घेऊ आपण, गाजर थोडासा हार्ड असतो त्यामुळे आपण सुरुवातीला गाजर घातलेला आहे। यानंतर आपण पीज घालून घेऊ, ग्रीन पीज, हे फ्रोझन पीज आहेत। आपण हेही थोडेसे परतून घेऊ। यानंतर आपण पत्ता कोबी घातलेली आहे, छान लंबी उभी उभी कट केलेली आहे मी ती। सर्वच भाज्या मी तशाच कट केलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। पत्ता कोबीही आपण छान थोडीशी परतून घेऊ, मस्त असं कलरफुल दिसत आहे। यानंतर आपण कट केलेली कांद्याची पात घातलेली आहे। सुरुवातीला मी जो व्हाईट पोर्शन आहे तो वेगळा कट केलेला होता आणि कांद्याची पातही घातलेली आहे। शिमला मिरच आपण अगदी शेवटी घातलेली आहे। शिमला मिरच खूप लवकर सॉफ्ट होते किंवा मऊ होते, यामुळे अगदी शिमला मिरच शेवटी घालायची आपल्याला। आता आपण यामध्ये सॉस घालून घेऊ। सुरुवातीला आपण इथे ब्लॅक पेपर घातलेला आहे, काळी मिरी पावडर 1/4 चमचा। यानंतर इथे मी 2 चमचे व्हिनेगर घालत आहे। यानंतर आपण बाकी सॉसेस घालून घेऊ। इथे मी रेड चिली सॉस घातलेला आहे, तो आपण 1 चमचा घातलेला आहे कारण आपल्याला इथे कश्मीरी रेड चिली पावडर वापरायची आहे। यानंतर मी शेजवान चटणी घातलेली आहे, जवळपास 2 चमचे। तुम्हाला इथे सॉसचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता आवडीनुसार। टोमॅटो केचप, टोमॅटो सॉस घातलेला आहे मी 2 चमचा जवळपास। इथे हवं तर तुम्ही सॉस जास्त घालू शकता किंवा नंतर नूडल्स घातल्यानंतर त्यावरही सर्व करून खाऊ शकता। सोया सॉस घातलेला आहे 2 चमचा।
चवीनुसार मीठ घालून घेऊ आपण। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। एक चमचा मिळते रेड चिली, काश्मीरी रेड चिली पावडर घातलेली आहे, त्यामुळे कलरही छान येईल आणि तिखटही नसते अजिबात, ही अगदी थोडीशी तिखट असते, त्यामुळे मी ते रेड चिली सॉस एक चमचा घातलेला आहे आणि काश्मीरी रेड चिली पावडर एक चमचा घातलेली आहे। आता आपण बॉईल केलेले नूडल्स घातलेले आहेत। आता आपण हे छान नूडल्स सोबत मस्त हे मिक्स करून घेऊ। हे पहा फोर्कच्या मदतीने मी आधी मिक्स करत आहे। छान व्यवस्थित सॉस कोट झाला पाहिजे नूडल्सला, भाज्याही छान मिक्स झाल्या पाहिजे। थोडासा टॉस करून घ्यायचा म्हणजे छान मिक्स होते। थोडंसं आपण चमच्याच्या मदतीने आणखी मिक्स करून घेऊ व्यवस्थित आणि परत एकदा फोर्कच्या सहाय्याने टॉस करून घेऊ। हे पहा खूप छान दिसत आहेत नूडल्स, तुम्ही पाहू शकता मस्त असे दिसत आहेत। हे पहा फोर्कच्या मदतीने तुम्ही असे थोडेसे टॉस करून घ्या म्हणजे सॉस आणि भाज्या व्यवस्थित छान नूडल्सला लागले जातात। मस्त असे आपले नूडल्स तयार झालेले आहेत खाण्यासाठी। आता आपण सर्व्ह करून घेऊ। आपण छान अशी रेस्टॉरंट स्टाईलची प्लेटिंग करणार आहोत आणि यावरती मस्त असा तुम्ही टोमॅटो केचप घालून एन्जॉय करा आपले हक्का नूडल्स। तुम्हाला ही आजची रेसिपी नक्कीच आवडलेली असणारच आहे, तर रेसिपीला लाईक नक्कीच करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपले चॅनल जर फर्स्ट टाइम पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा। सोबतच बेल आयकॉन हिट करायला अजिबात विसरू नका। जेव्हा मी रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला याचे नोटिफिकेशन भेटेल आणि तुम्ही मस्त असा नवीन रेसिपीचा आनंद घेऊ शकाल। आणि आता आपण परत एकदा भेटूया अशाच आणखी एका नवीन चायनीज रेसिपी सोबत। आणि तुम्ही जो रेसिपी पाहायला वेळ दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद।